A very good morning to all of you and very warm welcome to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide. So we will begin with our syllabus from today, and we are beginning with the unit number 3 from the poetry section, that is To Autumn. Okay, so in this poem we will first learn about the poet. I will read the information related to the poet and explain it to you in our mother tongue. The poem of John Keats, the poems of John Keats, 1795 to 1821, were severely criticized when they were published, and he died at a very young age. जॉन किट्स यांच्या कविता 1795 साली जॉन किट यांचा जन्म झाला आणि 1821 साली त्यांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यांच्या ज्या पोएम्स आहेत त्या सिव्हिअरली क्रिटिसाइज करण्यात आल्या, खूप जास्त प्रमाणात त्यावरती टीका टिप्पणी करण्यात आली. वेन देवर पब्लिश्ड, जेव्हा त्यांचं प्रकाशन झालं होतं, अँड ही डाईड ॲट अ व्हेरी यंग एज, त्यांचा मृत्यू फार कमी वयामध्ये झाला. अवघ्या 24 वर्षांच्या वयात त्या चांगल्या कवीने, त्या मोठ्या कवीने या जगाचा निरोप घेतला. हावेवर ही लेटर केम टू बी रिगार्डेड ॲज वन ऑफ द फायनेस्ट इंग्लिश पोएम्स. त्यानंतर कसंही असो, नंतर मृत्यूपश्चात त्यांना इंग्रजीच्या साहित्यामधला एक थोर कवी म्हणून त्यांची गणना आज आपण करतो. हिज अर्लिएस्ट पोएम वेर हेवीली इन्फ्लुएन्स्ड बाय द ओल्डर रोमॅन्टिक पोएट्स. त्यांच्या सुरुवातीच्या काळांमधल्या ज्या काही कविता आहेत त्यावरती आपल्याला जुन्या रोमॅन्टिक एजमधल्या कवींचं इम्प्रेशन आपल्याला त्यावरती पाहायला मिळतं. बट सून ही फाउंड हिज व्हॉइस अँड डेव्हलप ॲज अन इंडिपेंडंट पोएट. परंतु लवकरच त्यांना आपल्या स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यांना तो सूत गवसला, धागा गवसला, आणि आपल्या स्वतःच्या स्टाईलच्या कविता लिहिण्यास सुरुवात केली. हू वेंट ऑन टू प्रोड्यूस सम ऑफ द मोस्ट बिलवेड पोएम्स इन द लँग्वेज. आणि त्यानंतर इंग्रजीमधल्या कवितांवरती लोक प्रेम करतातच, परंतु त्यांच्या कवितांवरती प्रेम केल्या गेलं अशा कविता जॉन किट्स यांनी रचल्या किंवा लिहिल्या. अँड आउटस्टँडिंग फीचर ऑफ किट्स पोएट्री इज इट्स सेन्सियस अपील. जॉन किट्सच्या कवितेचं सगळ्यात स्ट्रायकिंग फीचर म्हणजे गुणवैशिष्ट्य कुठलं असेल, तर तो आहे सेन्सियस अपील. आता आपण सेन्सियस म्हणजे काय, तर सेन्सियस म्हणजे आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, सेन्सरी ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय, आपल्या या इंद्रियांना ज्या गोष्टींनी काय वाटतं, चांगलं वाटतं, किंवा ज्या आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात, ऐकल्यानंतर हृदयापर्यंत जातात, वाचल्यानंतर मनापर्यंत पोहोचतात, अशा कवितांची रचना आपल्या जॉन किट्सनी केली, जी आपल्या व्यक्तीला डिरेक्टली काय करतील, अपील करतील. हिज पोएट्री मेक्स अस सी, हिअर, स्मेल, टेस्ट अँड टच द ऑब्जेक्ट ही डिस्क्राइब्स. त्यांच्या लिखाणामध्ये एवढी काव्यकुशलता होती की आपण त्यांची जी कविता आहे ती पाहू शकतो, ऐकू शकतो, त्याचा गंध घेऊ शकतो, त्याची सवयी चाखू शकतो, आणि त्या कवितांना स्पर्श सुद्धा करू शकतो एखाद्या वस्तूप्रमाणे. कारण की त्या कवितांचं वर्णनच अशा प्रकारे केलेलं आहे की ती कविता आपल्या सर्व इंद्रियांना तृप्त करते. सम ऑफ हिज मोस्ट फेमस पोएम्स आर ला बेल्ले डॅमसन्स मर्सी, ए द ईव ऑफ सेंट ऍग्निस, हायपेरियन, ओट ऑन अ ग्रेशियन अर्न अँड ओट टू नायटिंगेल. आता ह्या ज्या कविता आपण वाचल्या या सर्व त्यांच्या
खूप फेमस झालेल्या कवितांपैकी काही मोजक्या कविता. द की नोट ऑफ हिज पोयम इज ट्रँक्युलिटी. आता ही जी कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्या कवितेचं नाव काय आहे, टू ऑटम. तर या कवितेची जी स्ट्रायकिंग क्वालिटी आहे किंवा की नोट जो आहे, मध्यवर्ती बिंदू ज्याला म्हणू आपण, तर तो आहे ट्रँक्युलिटी. व्हॉट इज द ट्रँक्युलिटी? शांततापूर्ण मनाचं अवस्था, त्याला म्हणतो आपण ट्रँक्युलिटी. किंवा फुरसत ज्याला म्हणतो आपण. द पोएट सीम्स टू बी बास्किंग द सिरिनिटी ऑफ ऑटम सीझन. आपल्याला या कवितेमध्ये असं वाटतंय एखाद्या कवीनी जणू आपल्या हाती बास्केट घेतली. बास्किंग म्हणजे बास्केट हातामध्ये आहे आणि आपल्याला हवे ती गोष्ट आपण आपल्या त्या बास्केटमध्ये उचलून टाकतोय. तर ऑटम किंवा शरद ऋतू, या ऋतूमधलं ज्या काही विविध गोष्टी आहेत, सुंदर अशा गोष्टी आहेत, त्या जणू काही आपल्या कवीने मोजक्या वेचून आपल्या कवितेमध्ये आणून टाकल्या, आपल्या कवितेमध्ये मांडल्या, त्यांना एखाद्या बास्केटमध्ये टाकलं, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी आपल्या या कवितेमध्ये केलेलं आहे. द स्ट्रक्चर इज सिम्पल अँड क्लीन. या कवितेचं जे स्ट्रक्चर आहे ते अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. द थ्री स्टांजाज शो ग्रॅज्युअल राईज ऑफ थॉट. या कवितेमध्ये तीन कडवी आहेत. या कडव्यांमध्ये आपल्याला विचाराची भव्यता कशी वाढत जाते याबद्दल आपल्याला अनुभूती येईल. इन द फर्स्ट स्टँजा ऑटम इज यूज्ड ऍज अ सीझन ऑफ प्लेंटी. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला या ऑटम ऋतूमध्ये कशा प्रकारे भव्यता आहे किंवा मुबलकता आहे, तर ती आपल्याला पहिल्या कडव्यात पाहायला मिळेल. सीझन ऑफ प्लेंटी. इन द सेकंड स्टँजा वी हॅव द पर्सोनिफिकेशन ऑफ ऑटम. आता व्हॉट इज मीनिंग ऑफ पर्सोनिफिकेशन? यू माइट हॅव हर्ड द वर्ड पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन मीन्स एखाद्या निर्जीव वस्तूला मानवी गुणधर्म लावून सांगणे. आता एखाद्या निर्जीव वस्तूला मानवी गुणधर्म कशा प्रकारे देतो? जसं आता वारा आहे, वारा गुणगुणतो, आपण काय म्हणतो, वारा गुणगुणतो. आता वाऱ्याला गाणं म्हणता येते काय? नाही. परंतु आपण तरीही काय बिलीव्ह करतो की वाऱ्याचा वाहन किंवा तो जो आवाज आहे तो कशाचा आवाज आहे? गुणगुणण्याचा आवाज आहे. तर या ठिकाणी आपण पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलाय. तर या ठिकाणी दुसऱ्या कडव्यामध्ये या शरद ऋतूचं काय केलेलं आहे, पर्सोनिफिकेशन केलेलं आहे, त्याला एक मानवी रूप प्रदान केलेलं आहे आणि तो माणूस असल्यानंतर कशा प्रकारे वागेल याचा कल्पना करून त्याचं वर्णन या कडव्यामध्ये कवीनी केलेलं आहे. इन द लास्ट वी आर मेड टू थिंक विथ द टिंज ऑफ मेलनकली ऑफ द कोल्ड बेअर डेज अहेड. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला विचार करायला भाग पाडलेला आहे की आता शरद ऋतू संपल्यानंतर थंडगार विंटर सीझन स्टार्ट होईल आणि त्यामध्ये येणारी जी थंडी आहे ती किती भयंकर असते याचा विचार आता आपण करणार आहे. बट द सेन्स ऑफ सॅडनेस इज मर्ज इन द फिलिंग ऑफ कंटिन्युअस लाईफ ऑफ नेचर. परंतु जरी हिवाळ्यामधलं दुःखी किंवा कठीण जीवनाचं वर्णन यामध्ये केलेलं असलं तरी त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक नवीन आशावाद सांगितलेला आहे की जरी आज हिवाळा आहे तर उद्या पुन्हा काही येईल, उन्हाळा आहे. आज जरी आता जरी रात्र आहे तरी काही वेळानंतर उजाडेल. ही जी एक आशावादी वृत्ती आहे, ही हा जो एक ऑप्टिमिझम आहे हा आपल्याला या कवितेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आणि लाईफ ऑफ नेचर ऑफ ऑटम सीझन, या ऑटम ऋतूमध्ये आणखी कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी असतात, कसं ते लाईफ कंटिन्यू राहत जातं, वेळ कधी आयुष्य कधी कुणासाठी थांबत नाही, ही भावना सरतेशेवटी कवी आपल्याला सांगून जातो. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द व्हेरी इंट्रोडक्शन ऑफ द पोयम. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्क्राइब द पोयम इन अ व्हेरी इलॅबोरेटेड वे. इट इज व्हेरी लॉंग पोयम. इट विल टेक माइट बी टू लेक्चर्स टू कम्प्लीट इट. सो आय विल ट्राय टू मेक इट ॲज सिम्पल ॲज आय कॅन सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द मिनिंग. ओके,
सो थँक्यू व्हेरी मच. अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिलेटेड दिस इंट्रोडक्शन यू कॅन कॉल मी. थँक्यू.